नागपुरात मागील काही दिवसांपासून शहरात सर्दी खोकला तापाचे रुग्ण घरोघरी वाढत असताना आता स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना समोर येत आहे. यात नव्याने 14 रुग्ण वाढले असून स्वाईन फ्लूची वाटचाल यंदाच्या वर्षात 200 दिशेने सुरू आहे. नव्याने समोर आलेल्या 14 नवीन रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. यातील बहुतांश रुग्ण हे नागपूर शहरातील आहे. नागपूर शहरातील रुग्णांची संख्या नवीन रुग्णांमध्ये 11 झाली असून तर 3 रुग्ण शहराबाहेरील असल्याची माहिती आहे. यामुळे शहरातील स्वाईन फ्लू ग्रस्तांची संख्या वाढत नागपूर शहराबाहेरील 77 रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे ही संख्या यंदाच्या वर्षात वाढून 198 रुग्णांवर पोहोचली आहे. यात स्वाईन फ्लूने 3 रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी 58 रुग्ण योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी घेत घरी पोहोचले आहे. ते शहराबाहेरील एकाचा मृत्यू झाला असून 35 रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. या सध्याच्या घडीला काही रुग्ण हे खासगी रुग्णालयात तसेच नागपूर मेडिकल कॉलेज तथा महाविद्यालयात उपचार घेत आहे. नागपूर शहरात सध्या घरोघरी व्हायरलचे रुग्ण आहेत. यात बऱ्याच रुग्णांना दुसऱ्यांदा व्हायरल झाल्याने काही रुग्ण समोर येत आहे. यामध्ये सर्दी पडसे तापासह डोके आणि अंगदुखी असल्यास अंगावर काढू नका असा वैद्यकीय सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.